प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानात भीषण आग, आगीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य जळून खाक, इमारतीचंही मोठं नुकसान. वर्ध्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या न्यू ओम प्लास्टिक दुकानाला भीषण आग लागली. मुरली केला यांच्या मालकीच्या या दुकानातून प्लास्टिक ताडपत्री, छत्र्या, रेनकोट तसंच छत किंवा इतर बाबींसाठी वापरलं जाणारं प्लास्टिक विकलं जात होतं. या दुकानात अचानक धूर निघायला सुरुवात होऊन आग लागली. पाहता पाहता आगीने अवघ्या दुकान कवेत घेतलं. अल्पावधीतच आग दुसऱ्या माळ्यापर्यंत पोहोचली. जवळपास 7 ते 8 तास आग धुसमतत होती. पावसाळा लांबल्यानं दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक भरून होतं. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, भूगाव आदी ठिकाणचे अग्निशमन दलाचे जवळपास 12 बंब आग विझवण्यासाठी होते. प्लास्टिक थांबून पेटत असल्यानं आग विझवताना अडचणी निर्माण होत होत्या. आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. आगीत कोट्यावधींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. आगीवर पाण्याचा मारा करून नियंत्रण करण्याचं काम सुरूच होतं. यावेळी परिसरातील इतर विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. लोकांची गर्दी नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक होत होती. अग्निशमन दलाचे संतोष मरगवाडे, सय्यद सुजात अली, चेतन खंडारे, आकाश तांबेकर, रवींद्र जगताप आदी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. फोम लिक्विड मारा करून ऑक्सिजन कट करत आगीवर नियंत्रण मिळवलं जातं. आगीत कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीवर नियंत्रण मिळवताना गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा सुद्धा वापर करावा लागला.